विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण इयत्ता 7वीच प्रकरण दुसरे सूर्य चंद्र व पृथ्वी या विषयी अधिक माहिती पाहणार आहोत. तर सूर्य चंद्र पृथ्वी या विषयी माहिती पाहत असताना सर्वात अगोदर महत्त्वाचा घटक आपण पाहणार आहोत तो म्हणजे पृथ्वी. तर पृथ्वीवर सर्व सजीव आहेत. या ठिकाणी आपण सर्व सजीव जीवन जगत आहोत आणि आपल्या पृथ्वीच्या बाजूला आपण आकाशामध्ये नेहमी एक चंद्र आपल्याला दिसत असतो. तो चंद्र जो आहे तो आपल्या पृथ्वीचा उपग्रह आहे मित्रांनो. आता होतं काय माहिती का, तुम्हाला माहिती आहे पृथ्वी ही सूर्याभोवती फिरत असते. स्वतः ती स्वतःभोवती पण फिरते आणि स्वतःभोवती फिरता फिरता ती सूर्याला पण एक प्रदक्षिणा घालत असते. आता पृथ्वीचं स्वतःभोवती जे फिरणं आहे त्याच्यामुळे दिवस आणि रात्र होतात हे तुम्ही पाहिलेलं आहे सर्वांनी. आणि पृथ्वी स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याला पण ती प्रदक्षिणा घालत असते. आता या पृथ्वीचा एक उपग्रह आहे त्याचं नाव आहे चंद्र. आता हा जो चंद्र आहे तो चंद्र सुद्धा स्वतःभोवती फिरत असतो आणि स्वतःभोवती फिरत असताना तो पृथ्वी भोवती सुद्धा फिरत असतो. म्हणजे चंद्र स्वतः या ठिकाणी परिवलन करत असताना स्वतःभोवती फिरत असताना पृथ्वी भोवती सुद्धा तो फिरत असतो. म्हणजे तो पृथ्वी भोवती परिभ्रमण करत असतो. आता चंद्र जो आहे तो स्वतःभोवती फिरत असल्यामुळे त्याची ती झाली काय अक्षीय गती. स्वतःभोवती फिरणे म्हणजे अक्षीय गती तिला आपण म्हणू. आणि त्यानंतर तो स्वतःभोवती फिरत असताना पृथ्वीभोवती फिरत असतो म्हणजे ती त्याची कक्षा आहे. त्या कक्षेबरोबर मध्ये तो फिरत असतो म्हणजे ती त्याची झाली कक्षीय गती. मित्रांनो पृथ्वी ही स्वतःभोवती फिरत असताना सूर्याभोवती फिरत असते. पण होतं काय की पृथ्वीचा उपग्रह जो चंद्र आहे ज्याची जी कक्षा आहे तो स्वतः पृथ्वीच्या बाजूने फिरत असल्यामुळे होतं काय की पृथ्वी सूर्याभोवती फिरत असल्यामुळे त्यालाही अप्रत्यक्षरित्या सूर्याभोवती प्रदक्षिणा या ठिकाणी घालावी लागते. म्हणजे तो अप्रत्यक्षरित्या सूर्याभोवती या ठिकाणी फिरत असतो. तर ही झाली त्याची सूर्याभोवती फिरण्याची त्याची अप्रत्यक्ष त्याच्यावर झालेला तो परिणाम आहे. त्यानंतर एक महत्वाची गोष्ट आपण या ठिकाणी पाहूया की चंद्राची परिवलन गती आणि परिभ्रमण गती ही सारखी असल्यामुळे होतं काय की चंद्राचा दिसणारा जो भाग आहे तो आपल्याला एक समान दिसत असतो. म्हणजे स्वतःभोवती चंद्राला फिरायला जो कालावधी लागतो तोच पृथ्वीभोवती फिरण्यासाठी लागत असतो. त्यामुळे त्याची दिसण्याचा जो भाग आहे आपल्याला तो दिसताना समान असा दिसत असतो पृथ्वीवर. तर या ठिकाणी आपण पुढील भागात नवीन अशी माहिती घेणार आहोत. या पाठाबद्दल अधिक जास्त माहिती जाणून घेणार आहोत.